तुळजापूरची तुळजाभवानी, सोलापूरची रूपाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई या तीन देवतांचा तसा खूप जुना संबंध। मंडळी, आजही महाराष्ट्रातल्या बहुतांश गावांमध्ये एक जुनी परंपरा रुजलेली। एखाद्या घरामध्ये जेव्हा लग्न होतं तेव्हा नवरा नवरीसह अख्खं कुटुंब निघतं देवदर्शनाला। सुरुवात होते तुळजापूर पासून सोलापूर मार्गे कोल्हापूरला। असो, हा धार्मिक संबंध ऋणानुबंध जो आहे सोलापूर तुळजापूर कोल्हापूरचा तो क्षणभर बाजूला ठेव। मात्र सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये सोलापूर आणि कोल्हापूरचं नवं कनेक्शन राजकीय पटलावर येऊ लागलंय। ते कसं काय? कारण सोलापुरात जो पराभव झाला भीमाकाठी, त्याचं आत्मचिंतन म्हणे कोल्हापूरच्या पंचगंगा काठी बसून केलं जाणार आहे। त्याचा शोध घेणार आहोत आज आपण लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये। मंडळी, सोलापूर आणि माढा दोन ठिकाणी भाजपचे खासदार होते, मात्र या दोन्ही ठिकाणी दो दिग्गज उमेदवारांचा पराभव करून एकीकडे शिंदे आणि दुसरीकडे मोहिते पाटील हे दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीकडनं निवडून आले। हा पराभव भाजप वरिष्ठ नेत्यांच्या अत्यंत जिवारी लागलेला, कारण या ठिकाणचे दोन्ही ठिकाणचे उमेदवार सातपुते असेल किंवा निंबाळकर हे म्हणे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे अत्यंत जवळचे लाडके विश्वासू, जे काय म्हणायचं ते म्हणा। त्यामुळं या दोघांच्या पराभवाचा शोध घेण्यासाठी, कारणमीमांसा करण्यासाठी भाजपनं तसं प्रत्येक लोकसभा मतदारसंघात केलंय एक निरीक्षक नेमला आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात निरीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी टाकली आहे महाडिकांवर। महाडिक म्हणजे खासदार धनंजय महाडिक होय, हे कोल्हापूरचे। आता मूळचे खरं तर पाहायला गेलं तर ते सोलापूरचे पुळजगावचे पंढरपूर तालुक्यातल्या भीमाकाठी। त्यानंतर त्यांचा जो कारखाना आहे भीमासाखर कारखाना सध्या त्यांच्या ताब्यात आहे। त्यांच्या महाडकांचेच वारसदार इथे चेअरमन आहेत ते टाकळी सिकंदर आणि पुळज या परिसरामध्ये त्यांच्या गटाचं राजकारण चालतं। जिल्हा परिषदला हा गट निवडणूक लढवतो जिंकतो। अजूनही या ठिकाणी पट्ट्यात त्यांचं वर्चस्व आहे। तर अशा या माडकांकडे सोलापूरच्या पराभवाचा शोध घेण्याची जबाबदारी दिली आहे। येत्या 22-23 तारखेला म्हणे ते सोलापुरात येणार आहेत, शोध घेणार आहेत, आत्मचिंतन करणार आहेत, कारणं ओळखणार आहेत आणि त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार आहेत। खरं तर मूळचे सोलापूरचे असल्यामुळे या महाडकांना सोलापुरातल्या पराभवाची कारणं माहीत नाहीत असं म्हणता येणार नाही। कदाचित ते इलेक्शनच्या काळात इकडे आलेच नव्हते। भाजपनं यंदाच्या निवडणुकीत काय केलं? तीन लोकसभा मतदारसंघ जवळजवळचे एकत्र करून एक क्लस्टर केला पूर्ण देशभरात। जसं आता इकडे सोलापूर माढा आणि सांगली या तीन लोकसभा मतदारसंघाचा एक क्लस्टर, त्याचे प्रमुख होते पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक। तसंच सातारा हातकणंगले आणि कोल्हापूर या तीन लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टरचे प्रमुख म्हणून धनंजय महाडिक यांच्याकडे जबाबदारी दिली होती। किती योगायोग पहा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीला खूप मोठ्या पराभवाचा फटका बसला। जवळपास 9 निवडणुका झाल्या 9 लोकसभा मतदारसंघात पश्चिम महाराष्ट्रामध्ये। त्यात एक पुण्याचे मोहोळांची खासदारकी, साताऱ्याची उदयनराजेंची महाराजांची खासदारकी आणि तिसरी जी आहे ते हातकणंगलेची, या तीन ठिकाणी जर सोडलं बाकी ठिकाणी भाजपला फटका बसला। आणि विशेष म्हणजे या तिन्हीपैकी दोन जे आहेत हातकणंगले सातार हे ज्या क्लस्टरमध्ये येतात त्या क्लस्टरचे प्रमुख महाडिक, त्यामुळे महाडिक यांचा दबदबा खूप वाढला भाजपमध्ये असं त्यांचे जे आता कार्यकर्ते सांगतायत। त्यांच्या गटाचा जो दावा आहे तो कदाचित खरा जरी असला तरी सोलापूरच्या पराभवाची कारणं शोधताना त्यांना सुरुवात स्वतःच्या घरापासून करावं लागणार आहे हे मात्र निश्चित। कारण त्यांच्या भीमा कारखान्यातील जे व्हाईस चेअरमन आणि बाकीचे जे संचालक काही आहेत त्या लोकांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उघड उघडपणे भाजपच्या विरोधात भूमिका घेतली। एवढा द्वेष आणि एवढा द्वेष त्यांना का आला त्यांच्या अंगी माहीत नाही आणि त्यांनी काँग्रेसला घवघवीत त्या परिसरामध्ये यश मिळवून दिलं। मंडळी, एखाद्या आमदारकीच्या निवडणुकीला एखाद्या प्रमुख उमेदवाराला जेवढी मतं पडत असतात 60-65 हजार, तेवढ्या मताधिक्यानं या मोहोळ तालुका मोहोळ विधानसभा मतदारसंघानं काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना म्हणजे एवढं मतदान केलं आणि त्याचा तो वाटा पौन लाखाचे प्रणिती शिंदे यांना जे पौन लाखाचं जे मत लीड मिळालं मताधिक्य
त्यात मोहोळचा खूप मोठा वाटा आहे, आणि या मोहोळच्या वाट्यामध्ये महाडी गटातील काही लोकांचा सुद्धा महावाटा आहे. असो, महाडी येथील सुरुवात स्वतःच्या गावापासून करतील, घरापासून करतील नक्कीच. त्याच्यानंतर जेव्हा सोलापूर येतील तेव्हा त्यांना खूप काही कारण आहेत. आता खरं ते 2 दिवस पुरणार नाही त्यांना कारणाचा शोध घेण्यासाठी. मतदान झाल्यापासून, मतमोजणी झाल्यापासून नंतर सुद्धा आपण म्हणजे आपण लोकमत टीमनं जो सर्वे केला होता, लोकांशी बोलून जे लक्षात आलं होतं की मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय हे 3 मोठे M फॅक्टर कारणीभूत ठरले भाजपच्या पराभवाला, काँग्रेसच्या विजयाला. त्यानंतर शेतकऱ्यांचा सुद्धा वाटा खूप मोठा होता. मात्र हे सोडून बाकीच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत, विमान उडवण्यासाठी जी चिमणी पाडली एवढी मोठी कारखान्याची चिमणी पडली, कोसळली तळे कोसळलं विमान, विमान तर काय उडालच नाही हे लोकांनी डोक्यात ठेवलं होतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 देशमुखांची अँटी इन्कमसी. भलेही शहर उत्तरमध्ये लीड मिळालं असलं तरी 5 वर्षापूर्वीचं जे लीड होता तो त्यांना टिकवता आलेला नाही. त्याचा सुद्धा त्यांना आता आत्मचिंतन विजयकुमार देशमुख गटाला करावं लागणार आहे. सुभाष देशमुख गटासुद्धा आपण शहरामध्ये सुद्धा का मागं पडलो, का आपण ती पराभूत झालो, याचं त्यांना कठोरपणे आता आत्मचिंतन करावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, बीडचं पार्सल जे या वाक्यातून जी खिल्ली उडवली गेली, त्यानंतर भाजपच्या उमेदवारीचा जो खेळ निवडणूक जाहीर झाल्यापासून तो खेळला गेला, त्याच्यामुळे सुद्धा ती खिल्ली उडवली गेली लोकांमध्ये, ती त्याचा एक इम्पॅक्ट खूप मोठा झाला. खरं तर भाजपसारख्या सभ्य आणि सुसंस्कृत पक्षाच्या भाषेत जर बोलायचं तर वरिष्ठ नेत्यांनी मोठ्या विश्वासानं सोपवलेली जबाबदारी म्हणजे राम सातपुते यांची उमेदवारी, असं सभ्य भाषेमध्ये भाजपकडून सांगितलं जाऊ शकतं. मात्र हेच वाक्य काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून जर ऐकायचं जर झालं, आमची कुणाचीही इच्छा नसताना वरून बळजबरीने लादला गेलेला नावडता उमेदवार, अशा भाषेत या नोंदणीचं आपल्याला नक्कीच वर्णन करता आलं असतं. असो, महाडिक येतील, शोध घेतील, त्याच्यानंतर या भीमाकाठच्या ज्या पराभवाची कारणं कोल्हापुरात जाऊन पंचगंगा काठी ते आत्मचिंतन करतील, वरिष्ठांना त्याचे अहवाल देतील. त्या अहवालातून काय निष्पन्न होईल माहीत नाही. कदाचित आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बरेच बदल होतील. काय बदल घडणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलापूरचं दुर्दैव किती, गेल्या 4.5 वर्षात या सोलापूर एवढा मोठा सोलापूर जिल्हा आहे, 11 आमदार आहेत विधानसभेचे, 1 विधान परिषदेचे 1, 12, एवढ्या मोठ्या 12 आमदारांमध्ये एकही मंत्री व्हावा असं जुन्या ठाकरे सरकारला किंवा यंदाच्या फडणवीस शिंदे पवार गटाला वाटलं नाही. हे खरंच दुर्दैव आहे सोलापूरकरांचं. आणि विशेष म्हणजे गेल्या 2.5 वर्षात 11 पैकी 10 उमेदवार भाजपसह महायुतीचे आमदार आहेत, 10 पैकी एकालाही आमदार केलं नाही. कदाचित आता पुढच्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात घाईघाईने एखाद्याला मंत्री करतील, राज्यमंत्रीपद देतील, पालकमंत्री करतील, तोही किती दिवसाचा असणार आहे, 75 दिवसांचा मंत्री. नायक चित्रपट होता अनिल कपूर आणि अमरीश पुरी यांचा, 1 दिवसाचा मुख्यमंत्री ही स्टोरी होती. तशी स्टोरी आता कदाचित सोलापूर रंगू शकते. पाहूया तो 75 दिवसांचा तात्पुरता मुख्यमंत्री कोण असणार आहे, तो मंत्री होईल तेव्हा होईल. महाडिकांचा अहवाल काय असणार आहे आणि त्या अहवालात कुठली कुठली पराभवाची कारणं शोधली जाणार आहेत हे मात्र नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तो अहवाल येईल तेव्हा येईल, तो पण आपण चर्चा करायला हरकत नाही. नमस्कार, धन्यवाद.